तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते आहे, ती म्हणजे भाजपच्या अंतर्गत सुद्धा आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। चंद्रकांत पाटील हे आता फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावरती दाखल झाल्याचं कळत आहे। शिवसेनेत सुरू असलेल्या अभूतपूर्वाच्या सत्ता संघर्षाच्या दरम्यान भाजपसुद्धा सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे। फारशी प्रतिक्रिया भाजपकडून याबद्दल अजून आलेली नसली तरी पडद्यामागे मात्र भाजपच्या सुद्धा बैठका सुरू आहेत। भाजपचे नेते, राज्यातले माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं दिल्लीच्या वाऱ्या करतायत आणि त्याच दरम्यान भाजपच्या विविध राज्यातल्या नेत्यांशी सुद्धा ते संवाद साधतायत। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती दाखल झाले। तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अपडेट? विलास, आता सागर बंगल्यावरती पुन्हा एकदा भाजपाचे सर्व प्रमुख नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख नेते आता सागर बंगल्यावरती उपस्थित आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचं विचार मंथन सुरू आहे। एकीकडं एकनाथ शिंदेच्या गटामध्ये सेना आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठकीचं सत्र आपल्याला अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सागर बंगल्यावरती आता बैठकांचं उधाण आलंय असंच म्हणावं लागेल।